कल्याण पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक युवा प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक मदत केली जाते. गेली 7 वर्ष हे मंडळ पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा गणेशोत्सवात जास्त खर्च न करता मंडळाच्या सदस्यांनी संपूर्ण खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे युवा शहराध्यक्ष किरण शिकरे यांनी सांगितलं. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत श्री सिद्धिविनायक युवा प्रतिष्ठान गणेश मंडळानं समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिकेचे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे हे वारंवार यांच्याकडून स्थायी समितीच्या सभा घेतल्या जातात आणि अनेक विषय हे मार्गी लावले जातात, अनेक विषयांवर कामं देखील चालू होत आहेत. तर आपण त्यांनाच विचारू नक्की कुठली कामं मार्गी लागलेली आहेत, कुठल्या विषयांवर ठराव पास झालेले आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच बोलूया. काय सांगाल आतापर्यंत ज्या गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्या ज्या स्टँडिंग झालेल्या आहेत स्थायी समिती सभा, ज्याच्यामध्ये 7 रस्त्यांचं काँक्रिटीकरण असो किंवा आजच्या सभेमधले जे ठराव, मुख्य जे ठराव आहेत ते कोणकोणते पास झालेले आहेत? MMRDAच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन रस्ते करण्यासाठी आपल्याला 32 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. त्याच्या माध्यमातून 7 रस्त्यांचं काम आपण घेतलेलं आहे. आणि कचऱ्या संदर्भात मोठी चर्चा आजच्या स्थायी समितीमध्ये झाली आहे. जे झिरो गार्बेज आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून करायचं आहे, त्याच्यासाठी जो ठेका आम्ही R&B इन्फ्रा कंपनीला दिलेला आहे, त्याचं काम योग्य पद्धतीने चालू नाही आहे. पण काम चालू नसलं तरी त्याच्याकडनं काम करून घेणं हे आमच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. त्याला 40 लाख रुपयाचा दंड आपण ठोठावलेला आहे. तर याच्या माध्यमातून चांगली कामं होतील असं अपेक्षित आहे. आणि गणपतीचा सण आहे, याच्या सणाच्या स्तुतीमध्ये जे रस्त्यावर पडलेले खड्डे मोठ्या प्रमाणात 2 दिवस झाले मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये पाऊस पडतो आहे. खड्डे बुजवण्यासाठी जे आपण कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याच्या माध्यमातून काम कुठल्या पद्धतीने चालू आहे हे अधिकाऱ्यांना त्याची दक्षता घ्यायला सांगितली आहे. आणि जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत ते आपण भरून घ्यायला सांगितलेले आहेत. जी कामं MSRDC किंवा PWD यांच्या माध्यमातून जे रस्ते करायचे आहेत त्यांनीही तसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की त्यांनी त्यांच्या अत्यर्थित असलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे. जसं आता यांनी सांगितलं, मी बऱ्याच कामावर पूर्ण जातीने सोडलं जात आहे. मला अजून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोरके यांनी खूप चांगला असा अभिनव उपक्रम राबवलेला आहे, विसर्जन आपल्या दारी, ज्याला पहिला जो विसर्जन होतं म्हणजे 1.5 दिवसाचं, याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर या संकल्पनेवर किंवा हे जे काही महानगरपालिकेकडनं सुरू करण्यात आलेलं आहे विसर्जन आपल्या दारी, याबद्दल आपण काय सांगाल? आमचे आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे गोविंद बोरके साहेब यांनी हा उपक्रम सुरू केला आणि याला चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळतो आहे, जेणेकरून प्रदूषण, ट्राफिक आणि बऱ्याचशा समस्यांना आपल्याला तोंड देता येईल. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ट्राफिकची जी समस्या आहे ती मोठी आहे आणि लोकांना पावसाच्या काळामध्ये गणपती विसर्जन करायला खाडीच्या किनाऱ्यावर जावं लागतं, जेणेकरून तिथे जावं लागू नये, ट्राफिकची समस्या कमी होईल आणि निसर्गाला एक चांगला मेसेज निसर्गासाठी आपल्याकडनं जावा, याच्यासाठी हा उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुरू केला आहे. 5 दिवसाच्या गणपतीला आणि 10 दिवसाच्या गणपतीला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यांना अजून आता गणेशोत्सव चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात हे उत्सव सेलिब्रेट केला जातोय. तर आपल्या या भक्तांना, या गणेशाच्या भक्तांना आपण एक स्थायी समिती सभापती म्हणून आणि एक नागरिक म्हणून या भक्तांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना आवाहन करेन की गणपती विसर्जन करताना इको फ्रेंडली गणेशाचाच वापर करा, इको फ्रेंडली डेकोरेशन करा आणि गणपती विसर्जन करायला जाताना आपल्या परिवाराची आपली काळजी घ्या आणि आपण गणपती विसर्जन करा. एवढीच मी आणि गणेश चतुर्थीच्या खूप